नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आठवी इतिहास पुस्तकातील 12 प्रकरण अभ्यासतोय स्वातंत्र्य प्राप्ती। पूर्ण भारतभर स्वातंत्र्य लढा व्यापक झाल्यामुळे आणि सर्व जनता या लढ्यामध्ये सामील झाल्यामुळे ब्रिटिशांना त्या ठिकाणी या लढ्याचं दखल घेणं क्रम प्राप्त झालं आणि त्या उद्देशाने त्यांनी विविध योजना त्या ठिकाणी तयार केली। त्यातली पहिली योजना आणि ती म्हणजे वेव्हेल योजना। जून 1945 भारताचे व्हाईसराय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली। या योजनेअंतर्गत काही तरतुदी त्यांनी त्या ठिकाणी आणल्या। या तरतुदीमध्ये केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम व दलित व अल्पसंख्याकांचा योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल अशा प्रकारची ही योजना होती। तसेच हिंदू आणि मुस्लिम यांची सदस्य संख्या समान असेल अशा प्रकारच्या यामध्ये काही मागण्या होत्या। या योजनेवर विचार करण्यासाठी शिमला येथे भारतीय प्रमुख राजकीय पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा बॅरिस्टर जिना यांनी आग्रह धरला, परंतु हे राष्ट्रीय सभेला मान्य नव्हते कारण यामुळे हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचा गट निर्माण होईल अशी खंत राष्ट्रीय सभेला होती। त्यामुळे जी वेव्हेल योजना होती ती अयशस्वी झाली आणि ती योजना राष्ट्रीय सभेला मान्य नव्हती। दुसरी योजना आणि ती म्हणजे त्रिमंत्री योजना। भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले होते कारण लढा जितका व्यापक झालेला होता त्यामुळे इंग्रजांना स्वातंत्र्य देणे गरजेचं होतं। ब्रिटिश प्रधानमंत्री ॲडली यांनी पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले। त्यानुसार भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला। अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हे त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं। 1946 मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली आणि त्या योजनेलाच त्रिमंत्री योजना असे म्हणतात। 3 मंत्र्यांनी भारतासाठी ती योजना तयार केलेली होती आणि म्हणून तिला त्रिमंत्री योजना असे म्हटले गेले। या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या, तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद त्या ठिकाणी होती ती राष्ट्रीय सभेला मान्य नव्हती, म्हणून ही दुसरी योजनासुद्धा यशस्वी झाली नाही। अशा प्रकारे या दोन योजना त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या अयशस्वी झाल्या आणि त्या योजनेमधूनच भारतीयांना त्या ठिकाणी पूर्ण स्वराज्य पूर्ण स्वातंत्र्य त्या ठिकाणी हवं होतं, त्यामुळे दोघी योजना त्या ठिकाणी असफल झालेल्या आपल्याला ब्रिटिशांच्या दिसतात। धन्यवाद।